आज भारतीय जनता पार्टी या ठिकाणी या पनवेल तालुक्यामधल्या कार्यकर्त्यांवरती झालेल्या अन्यायाच्या विरोधामध्ये लढते. कुठल्या कार्यकर्त्यांच्यावरती झालेल्या अन्यायाच्या बाबतीत खरं सांगायचं झालं तर वैशेठ शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात भारतीय जनता पार्टी लढते. कशी काय, कर्नाळा बँक काढली 95 साली 96 साली आणि कर्नाळा बँक काढल्यानंतर त्या बँकेमध्ये लोकांना बोलावून बोलावून खाते उघडायला लावली. त्या बँकेमध्ये ज्याचे ज्याचे म्हणून 12.5% पैसे आले, कोणाला जमीन विकून पैसे आले की त्या गावातल्या नेत्यांनी जाऊन सांगायचं साहेब त्या अमुकामुकाला पैसे आलेले आहेत, अच्छा बोलव त्याला, त्याला बँकेत बोलवायचं, सांगायचं तुम्हाला आता जमिनीचा व्यवहार झालाय, पैसे टाका बँकेमध्ये. त्यांनी बँकेमध्ये डिपॉझिट ठेवायचा, त्यांनी बँकेत ठेवलेला डिपॉझिट हा या ठिकाणी त्याला सांगायचं कधी लागलं तर कर्ज देऊ. कर्ज कधी त्यांना मिळालं असेल नसेल माहिती नाही, आणि मिळालं असेल तर व्याजा व्याज दुप्पट ते 5 पट वसूल झालं असेल. पण आज अशी काही लोक आहेत की ज्यांच्या नावावरती विवेक पाटलांनी कर्ज घेतली आणि ही कर्ज घेऊन स्वतः खाल्ली, त्या नावावर कर्ज घेतलेल्या थोडीशी वाटणी दिली आणि ज्यांचे पैसे डिपॉझिट राहिले त्याच्या चपला झिजल्या, पण विवेक पाटलांनी त्यांचे डिपॉझिटचे पैसे परत दिले नाही. कोणाला अन्याय झाला, कुठला कार्यकर्ता फसला, खरं तर शेका पक्षाचा कार्यकर्ता फसला. आज भारतीय जनता पार्टी लढली ती शेका पक्षाच्या कार्यकर्त्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधामध्ये लढली.